माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या 75व्या जन्मदिनाचं औचित्य साधत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे नायडू यांच्या गौरवशाली कारकिर्दीचा आलेख मांडणाऱ्या 3 पुस्तकांचं प्रकाशन केलं. नायडू यांच्या जीवनावरील ही पुस्तकं सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी ठरतील आणि त्यांना राष्ट्रसेवेची दिशाही दर्शवतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. एम व्यंकय्या नायडू यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं असंही पंतप्रधान म्हणाले. नायडू यांच्या कारकिर्दीत स्वच्छ भारत मिशनसारख्या उपक्रमांचा प्रारंभ झाल्याचं सांगून नायडू यांचं कार्य आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील असं मोदी यांनी सांगितलं. ये पुस्तके लोगों को प्रेरणा देगी, उन्हें राष्ट्र सेवा की सही दिशा दिखाएगी. व्यंकय्या जी से मुझे भी और मेरे जैसे हजारों कार्यकर्ताओं को उनसे बहुत कुछ सीखने का मौका मिला है. साथियों, व्यंकय्या जी का जीवन, विचार, विजन और व्यक्तित्व की एक परफेक्ट झलक देता है. कौशल्य विकास ही आजच्या काळाची गरज असून सरकारी आदेश भारतीय भाषांमध्ये असण्याची गरज एम व्यंकय्या नायडू यांनी अधोरेखित केली. वंचित आणि महिलांसाठी पंतप्रधान मोदी यांनी शानदार कार्य केल्याचंही नायडू म्हणाले.